सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपर फास्ट आढावा। देशभरामध्ये आज रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। सध्याच्या काळात देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक बहीण भावांची भेट होऊ शकत नसल्याचं पाहायला मिळतंय। मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण एकमेकांना शुभेच्छा देत आहेत। यामध्ये लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा दिल्यात। राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे। सर्व सार्वजनिक ठिकाणं नव्या स्वरूपात सजली आहेत। यात आता आणखीन एका ठिकाणची भर पडणार आहे, ती म्हणजे रेल्वे स्टेशनची। आता अयोध्येच्या रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलण्यात येणार आहे। राम मंदिरच्या प्रतिकृतीच्या स्वरूपात या रेल्वे स्टेशनची पुनर्बांधणी केली जाणार आहे। यासाठी रेल्वे मंत्रालयानं निधीमध्येही भरघोस वाढ केली आहे। काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी ट्विटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अयोध्येतील राम मंदिर निर्माण भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली आहे। राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे। अशुभ मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करून मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात, योगीजी आता तुम्हीच मोदींना समजवा, असे दिग्विजय सिंग यांनी ट्विटरमध्ये म्हटलंय। दरमहा 300 युनिटच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची मागील 3 महिन्यांची वीज बिले देयक माफ करण्यात यावीत आणि या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना तसेच कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समिती यांनी 10 ऑगस्ट रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करावे असे जाहीर आवाहन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी सोहळा 5 ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा, मात्र सामूहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे। सह्याद्री सुपर फास्ट मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। उपवासाची कारणे अनेक, साबुदाणा मात्र एक, कॅमल सुपर फाईन साबुदाणा। स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार असा कॅमल सुपर फाईन साबुदाणा एक अर्धा आणि पाव किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। आणि हो, कॅमल इन्स्टंट साबुदाणा 1 किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध। उपवासासाठी फक्त कॅमल साबुदाण्याचीच मागणी करा। राज्यातील 100 वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसार संस्थेचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय। न्यू आर्ट्स महाविद्यालय मध्ये BA, BCom, BSc या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांव्यतिरिक्त BCA, BBA, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, BSc इन कम्प्युटर, वाईन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, अॅनिमेशन, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त 3 वर्ष मुदतीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी आजच संपर्क करा 02-241-232-40-24 आणि 02-42-47-15 किंवा लॉग ऑन करा newartscollege.com वर। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, वळूयात पुढच्या बातम्यांकडे। माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांचे पुत्र तमिळनाडूतील खासदार कार्ती चिदंबरम यांना कोरोनाचा संसर्ग झालाय। ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे। तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाईन झाले आहेत। त्यांनी ट्विटरद्वारे आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे। शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राम मंदिर भूमिपूजन शिवसेनेची भूमिका, कोरोना आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्येबाबत भाष्य केलंय। राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा दिवाळी दसऱ्याप्रमाणे साजरा करावा, कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंग मध्ये तथ्य नाही, ठाकरे म्हणजे तेजस्वी, त्यांचं ऑनलाईन भूमिपूजनाचं विधान बाळासाहेबांनाही आवडलं नसतं, रामाचा मिशा असलेला फोटो आणि मूर्ती असावी, तसंच आजचे आयडल हे नटनट्याऐवजी शिव छत्रपती श्रीराम श्रीकृष्ण हे असावेत, सुशांत सिंग राजपूतने लफडेबाजीतून आत्महत्या केली असावी, असंही संभाजी भिडे म्हणाले। अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतच चाललाय। त्यातच आता अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या तपासावरून भाष्य केलंय। मुंबईने माणुसकी गमावली असून निरापराध आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं सुरक्षित नसल्याचं वाटतंय, असं त्या म्हणाल्या। सांगली जिल्हा कारागृहातील 63 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। त्यामध्ये 3 महिला कैद्यांचा समावेश आहे।
तीन दिवसांपूर्वी कारागृहामार्फत 50 वर्षांवरील 94 कैद्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये 63 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार पंचायत समिती कार्यालयासह 9 निवासस्थाने कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आली होती. विटांचे बांधकाम करून सागवानच्या खिडक्या आणि दरवाजे सुद्धा निवासस्थानाला लावण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश मापारी यांनी निवासस्थानांना भेट दिली असता या ठिकाणी एकही निवासस्थानाचा पत्ता नव्हता. विशेष म्हणजे ही निवासस्थाने बांधण्यासाठी 1,00,000 रुपये खर्च झाले होते. मग ही निवासस्थाने गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश मापारी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर सह्याद्री सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.